हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे की स्वामींचा प्रगट दिन आहे, तर प्रगट दिनाच्या दिवशी काय काय सेवा करायची. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की याच्यावर मला खूप रिक्वेस्ट आली की ताई स्वामींचा प्रगट दिन कसा साजरा करायचा, काय सेवा करायची, तर म्हटलं आपण त्याच्यावर एक छोटासा व्लॉग बनवू. तर सुरुवातीला 14 एप्रिल वार बुधवार या दिवशी स्वामींची जयंती आहे, स्वामींचा प्रगट दिन आहे, स्वामींचा वाढदिवस आहे, वाढदिवसच म्हणेल मी. तर सुरुवातीला स्वामींच्या प्रगट दिनी काय काय सेवा करायची ते आपण बघूया. तर ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती आहे, छोटीशी मूर्ती असेल, आता माझ्या घरात तर नाहीये पण ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती आहे त्यांच्यासाठी आधी सांगते. तर ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती आहे तर ती मूर्ती घ्यायची, एका तांबणात ठेवायची, एका डिशमध्ये ठेवायची, एका ताटात ठेवायची. तर ताटात ठेवल्यानंतर त्याच्यावर अभिषेक करायचा. तर अभिषेक करणं म्हणजे फक्त आंघोळ घालणं नाही. मी तुम्हाला जे जे सेवा सांगते आहे त्या त्या सेवा तुम्ही बोलायच्या आणि मग अभिषेक करायचा. म्हणजे आता समजा तुम्ही एखादं पात्र घेतलं, एक तांबण घेतलं, तांबणावर स्वामींची मूर्ती ठेवली आणि चमच्याने, आता मला एक कमेंट आली होती की ताई अभिषेक हा म्हणजे अभिषेक पात्रानेच अभिषेक करायचा असतो. तर आता ज्यांच्याकडे अभिषेक पात्र नाही त्यांनी काय करायचं सांगा. तर मी तुम्हाला सांगते असं काही नाही की अभिषेक पात्रच पाहिजे. तुमच्याकडे वाटी चमचा घ्यायचा आणि आपल्या तांबणाच्या वरती स्वामींची मूर्ती ठेवायची आणि वाटी चमच्याने अभिषेक करायचा. पाणी वाटीत पाणी ठेवायचं आणि चमच्याने अभिषेक करायचा. ते अभिषेक करताना काय काय बोलायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला श्री सुक्त निडायचा. सुरुवातीला अभिषेक करताना श्री सुक्त म्हणायचं, पुरुष सुक्त म्हणायचं, स्वामी चरित्र अवतरणिका म्हणायचं, गुरु चरित्र अवतरणिका आणि एक माळ श्री स्वामी समर्थ. आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांना या सगळ्या सेवा त्याच्यात दिलेल्या आहे. मी परत एकदा सांगते, श्री सुक्त म्हणायचं, पुरुष सुक्त म्हणायचं, स्वामी चरित्र अवतरणिका, गुरु चरित्र अवतरणिका आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची. तर ही सगळी सेवा बोलून आपण आपल्याकडे जी मूर्ती आहे त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता. तर अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण जेव्हा अभिषेक करू ना, अभिषेकाचं जे पाणी उरेल म्हणजे स्वामींचा अभिषेक करून खाली जे पाणी उरेल तर ते तुम्ही घरातल्यांना तीर्थ म्हणून तुम्ही ते सर्वांना द्या. तुमच्या घरात जेवढे मेंबर आहे तुम्ही त्यांना द्या. कोणाची प्रकृती कधी बरं नसतं वाटत त्यांना, बरं नाहीये, किंवा आपल्या म्हणजे अवतीभवती तर नाही, आपल्या घरातले जेवढे मेंबर आहे त्यांना तुम्ही ते तीर्थ म्हणून देऊ शकता. कोणाची तब्येत बरी नाहीये किंवा कोणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्यांना पण तुम्ही ते देऊ शकता. तर ते पाणी आहे तर ते तुळशीला वगैरे नाही घालायचं, ते आपणच पिऊन घ्यायचं. आपल्या घरातले जेवढे मेंबर आहे ते त्यांना पाणी द्यायचं. पण ज्यांच्याकडे मूर्ती नाही, लाईक माझ्यासारखे लोक, माझ्याकडे पण मूर्ती नाहीये, माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे तो तुम्ही बघतोय, तर ते काय करायचं की आपल्या देवारात स्वामींचा फोटो ठेवायचा किंवा पाटावर स्वामींचा फोटो ठेवायचा. कारण स्वामींचा प्रगट दिन आहे तर छोटासा पाट घ्यायचा, पाटावर स्वामींचा फोटो ठेवायचा आणि त्या फोटो समोर या सगळे मंत्र स्तोत्र फोटो समोर बोलायचे. म्हणजे मग फोटो असा ठेवला की त्याच्या समोर बसून आपण, परत एकदा सांगते, फोटो ठेवून त्याच्या समोर आपण स्वामी चरित्र अवतरणिका, गुरुचरित्र अवतरणिका, श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि एक माळ श्री स्वामी मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्रांची म्हणायची आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्याच बरोबर ना मला तुम्हाला एक सांगायचं की हे सगळ्या ह्या सगळ्या सेवा करून तुमच्याकडनं जर शक्य होत असेल, आता मे बी सगळ्यांना सुट्ट्याच आहे, 14 एप्रिलला सुट्ट्याच असेल, तर जर तुम्हाला शक्य झालं तर एक पाठ स्वामी चरित्र सारामृतचा करायचा. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे प्रगट दिनाच्या दिवशी आणि 11 माळी करायच्या. आणि नित्यसेवा तर आपण करतोच पण त्याच्या व्यतिरिक्त प्रगट दिनाच्या ह्या सगळ्या सेवा आहे ज्या मी तुम्हाला आता सांगितलं. आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही एक पाठ करायचा स्वामी चरित्र सारामृतचा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही 11 माळी पण करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी करायच्या. आणि आता तुमचं अभिषेक वगैरे सगळं करून झालं तर स्वामींची पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा म्हणजे काय, त्यांना अष्टगंध लावायचा. जर तुमच्याकडे जर केशरयुक्त अष्टगंध असेल तर ते लावायचं, चंदन लावायचं, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावायचं. हळद कुंकू लावलं तरी चालेल पण अष्टगंधच बघा, तो लावायचा. नंतर फुलं वगैरे ठेवायची. पंचोपचार पूजा
हे सगळं असतं. आणि मेन म्हणजे स्वामींची आरती म्हणायची. आता मला खूप कमेंट्स येतात की ताई स्वामींची आरती म्हणून दाखवा, तर युट्यूबला पण आपल्याला स्वामींच्या आरत्या मिळतील. आपल्या नित्यसेवेत तर आहे, पण ज्यांच्याकडे नित्यसेवा पण नाहीये तर त्यांना युट्यूबला ह्या सगळ्या सेवा मिळतील. तुम्ही सर्च करा, तुम्हाला नक्की सापडेल. तर हे सगळं झाल्यावर तुम्ही पंचोपचार पूजा करायची, गोडाचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्याप्रमाणे तुम्ही गोड काही पण करू शकता. तर आरती करायची, नैवेद्य वगैरे दाखवायचा. आणि दुपारी जर तुम्हाला वाटलं की म्हणजे जर तुम्ही सकाळी पाठ केला तर चांगलंच आहे, पण तुम्ही दिवसभरातून कधी पण एक पाठ करायचा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थांच्या म्हणायच्या. आणि मी तुम्हाला एक सांगू का, जर खरंच जर ज्यांना स्वामींना काहीतरी अर्पण करायचं आहे ना, स्वामींसाठी काहीतरी करायचं आहे ना, आजचाच तो दिवस आहे. आजचा म्हणजे 14 तारखेचाच तो दिवस आहे. त्याच दिवशी तुम्ही स्वामींसाठी काहीतरी करू शकता. आणि एक सांगते, स्वामींना तुमच्याकडनं काहीही हवं नसतं, काहीच हवं नसतं. फक्त त्यांना तुमचा अनन्य भाव हवा असतो. तुम्ही अनन्य भावाने स्वामींची सेवा करा. आणि हाच तो दिवस आहे की तुम्हाला म्हणजे जे जे नवीन सेवेकरी आहे ना, की ज्यांना नवीन सेवेकरी आहे, ज्यांना सेवा करायची आहे, ज्यांना स्वामीचरित्र सारामृत नव्याने सुरुवात करायची आहे. मला खूप कमेंट्स येतात की ताई आम्ही कधी सुरुवात करू, तर असं काही नाही, तुम्ही कधी पण सुरुवात करू शकता. पण आता 14 एप्रिल जवळ आली आहे, त्याच्यासाठी सांगते की जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर हाच तो दिवस आहे. तुम्ही ह्याच दिवसापासून स्वामींची नित्य सेवा करा, स्वामींची सेवा करा. स्वामी चरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा, काही पण वाचा, पण आजचा 14 एप्रिलचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्हाला कोणती पण सेवा सुरुवात करायची असेल, कोणत्याही सेवेची, तर तुम्ही 14 एप्रिलच्या दिवशी ही सगळी सेवा करू शकता. आणि दुसरी आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आता मी तुम्हाला बोलली की स्वामींना काहीच हवं नसतं, स्वामींना फक्त तुमचा अनन्य भाव हवा असतो. तर त्याच दिवशी तुम्ही संकल्प करायचा. संकल्प करणं म्हणजे काय? हातात पाणी घ्यायचं, आणि त्याच्यावर संकल्प करायचा की स्वामी, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, फक्त आहे तो माझा अनन्य भाव आहे. मी मनापासून तुमची सेवा करते आणि फक्त आहे ना, मला प्रचिती द्या किंवा माझं चांगलं होतंय म्हणून, किंवा माझं चांगलं हवं म्हणून मी स्वामींची सेवा करते, म्हणून मी संकल्प करते. तर अशा वेळेस स्वामीच काय, कोणीच तुम्हाला प्रचिती देणार नाही. मला एक कमेंट आली होती की मला त्याच्याबद्दल पण बोलायचंय. एका ताईने मला कमेंट केली की फक्त सेवाच करायची का म्हणे, प्रचिती तर आली पाहिजे ना म्हणे, प्रचिती आल्यावर आम्ही सेवा करू. तर मला सांगायचंय की तुम्ही फक्त स्वार्थासाठी जर देवाची सेवा करताय ना, तर देवाला पण माहिती की हिच्या मनात स्वार्थ आहे. तर त्या पॉइंटला तुम्हाला देव कधीच तुम्हाला प्रचिती पण दाखवणार नाही. आणि तुमच्या इच्छा, तुमच्या काय विशेष आहे ते आपण कधीच कम्प्लीट होणार नाही. फक्त सेवा करताना निस्वार्थपणे सेवा करा. म्हणून मी तुम्हाला सांगते की 14 एप्रिलचाच तोच दिवस आहे की त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करू शकता, त्यांना अनन्य भावे अर्पण करू शकता स्वतःला, की स्वामी मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, फक्त मी तुमची सेवा करू शकते, मी तुमची मनोभावे तुमची सेवा करू शकते. बस ह्या एकदम छोट्याशा गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला सांगते की प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी, आणि ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी पण. मी जे जे सांगितलं, श्री सूक्त, पुरुष सूक्त, गुरुचरित्र अवतरणिका, स्वामीचरित्र अवतरणिका आणि एकमाळ स्वामी समर्थांची, आणि हे सगळं होऊन तुम्हाला दुपारी एक स्वामीचरित्राचा पाठ करायचा आहे, 11 माळी करायची आहे. आणि एक संकल्प, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा खूप छान क्षण आहे की त्या दिवशी तुम्ही स्वामीचं गुरुपद स्वीकारू शकता, स्वामींची सेवा नव्याने सुरू करू शकता. कारण असे खूप लोक आहेत की ज्यांची जे स्वामीभक्त होते पण काही कारणाने त्यांनी त्यांची स्वामीभक्त स्किप केले, ते थांबून गेले, ते आता सेवा करत नाही. पण त्यांना मला खूप कमेंट्स येतात की ताई आम्हाला परत सेवा करायची आहे. तर त्यांच्यासाठी आहे की तुम्ही हा दिवस खूप छान आहे आणि मी जेवढी सेवा करणार आहे मी ती तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही पण सेवा करा आणि मला पण सांगा, मला कमेंट करा की ताई आम्ही काय काय सेवा केली. नक्की कमेंट करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघतीय. सो बस, आजचा व्लॉग अगदी छोटा होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, तर चला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.